उन्हाळ्याच्या दिवसात तयार होणारं कलिंगड हे फळ म्हणजे आपल्यासाठी एक वरदानच आहे, कारण हे खाल्ल्याने शीतलता प्राप्त होते, तसंच यात पाण्याचं प्रमाण अधिक असल्याने डिहायड्रेशनचा त्रास होत नाही. कलिंगड या फळामध्ये उपलब्ध असणारी जीवनसत्वे आहेत अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, मिनरल्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम व अधिक प्रमाणात पाणी. कलिंगड खाण्याचे फायदे खालील प्रमाणे आहेत. कलिंगडामध्ये 90% पाणी असतं, जे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतं. मुख्यतः उन्हाळ्यात तर याचं सेवन जरूर करावं, कारण या काळात घामावाटे शरीरातील पाणी सतत कमी होत असतं. कलिंगडामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखी पोषक तत्वे असल्याने रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतं. तसंच यातील कॅरोटेनॉइड्समुळे रक्तदाब व हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. कलिंगड एक गोड आणि रसाळ फळ आहे, ज्यात कॅलरीज कमी असल्याने वजन कमी करण्यासाठी याचा समावेश आपल्या आहारात जरूर करावा. कलिंगडामध्ये असलेले पोषक घटक हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. कलिंगडामध्ये फायबर असतं, जे निरोगी पाचक प्रणालीसाठी आवश्यक असतं व पाचक प्रणाली सुधारण्याचं काम करतं. ज्यांना मूत्रपिंडात स्टोनची समस्या आहे, त्यांनी भरपूर कलिंगड खावं. कलिंगडामध्ये जास्त प्रमाणात पाणी असल्याने मूत्रपिंडालाही डिटॉक्स करण्याचं काम करतं. कलिंगडामध्ये व्हिटॅमिन सी अँड व्हिटॅमिन ए व अँटीऑक्सिडंट्स आढळतात, ज्याने शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढते. कलिंगडामधील व्हिटॅमिन्स केस व त्वचेसाठी एक वरदानच ठरतात. कलिंगडामुळे रक्तातील उष्णता कमी होत असल्याने उष्ण प्रकृतीच्या व्यक्तींनी हे फळ जरूर खावं. शरीरातील ऊर्जेची पातळी वाढण्यासाठी कलिंगडाचं सेवन फायदेशीर ठरतं. कलिंगडात व्हिटॅमिन ए असल्याने हे खाल्ल्याने डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. रक्ताची कमतरता असेल तर कलिंगडाचा रस फायदेशीर ठरतो. अशा तऱ्हेने योग्य प्रमाणात खाल्ल्यास कलिंगड हे शरीराकरिता अत्यंत शीत व उत्तम टॉनिक आहे.